कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. ओवी ओवी श्रीनिवास, काय काय झालं? ओवी मला मला खूप टेन्शन आलंय. हे काय करायचं ना काही कळत नाही. हे ओके ओके ओके, काम डाऊन. तू तू ये, तू बस आधी इथे शांत हो जरा. बस बस. सांग आता काय झालंय, व्हॉट्स रॉंग? ओवी नीरजचं बोलणं माझ्या डोक्यातून जातच नाहीये. अगं त्याला किडनॅप केलं होतं आणि हे सगळं दादा मामाने घडून आणलं असं ते त्याला भासवत होते. कुणीतरी दादा मामाच्या वाईटावर आहे. आज नीरजला किडनॅप केलंय, उद्या दादा मामावर किंवा घरातल्या कुणावरही हल्ला होऊ शकतो. श्रीनिवास प्लीज, असं काही होणार नाहीये. आणि झालं तर काय करायचं? मला आपल्या कुटुंबाच्या सेफ्टीची काळजी वाटते. त्यात ही नीरजची आई पण ना स्वतःच्या इगोसाठी गोष्टी नको त्या थराला घेऊन जाते आणि गावातली ही शिरकेसारखी माणसं त्या गोष्टीचा फायदा घेत आहेत. हा शिरके, त्या शिरकेचं काहीतरी करायला पाहिजे. श्रीनिवास प्लीज प्लीज काम डाऊन. तू उगाच रागाच्या भरात काही करू नको. हा नाही नाही, डोंट वरी. मी काय लगेच उद्या जाऊन त्या शिरकेची कॉलर नाही धरणार आहे. तो वेळ न घालवता नीरजला सोबत घेऊन हे कारस्थान ज्याने कोणी केलंय ना त्या व्यक्तीचा शोध घेणार. मी या सगळ्याची पाळंमुळं खोदून काढणार म्हणजे काढणार. मला वाटलंच होतं तू येशील मला भेटायला. जसं मला वाटलं होतं तुम्ही परत याल तस. इतकं ओळखतेस मला? कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. हो का? हो, म्हणून तर आले ना इथे. म्हणजे? सर तुम्हाला खोटं बोलता नाहीये. अगं ते खरचटलं होतं फक्त तेवढंच. मित्राच्या घरी गेलेलं तेव्हा. अगं हो, असं झालं की मी. सर प्लीज, सर सांगा ना प्लीज, कुठे होता तुम्ही? काय घडलं होतं तुमच्या बरोबर? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.